नमस्कार मित्रांनो, योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण जाणून घेणार आहोत डोंगरी मैना या पक्षाबद्दल माहिती. डोंगरी मैना या पक्षाला इंग्लिशमध्ये कॉमन हिल मैना या नावाने ओळखले जाते. या पक्षाला पहाडी मैना तसेच बोलकी मैना असे देखील म्हटले जाते. संस्कृतमध्ये या पक्षाला गिरीसारिका या नावाने ओळख आहे. या पक्षांचा आढळ जगभरात सर्वत्र असून विशेष करून भारत, श्रीलंका, दक्षिण चीन, थायलंड, मलेशिया, म्यानमार, सुमात्रा, जावा आणि फिलिपिन्स या ठिकाणी आढळून येतो. भारतामध्ये डोंगरी मैना हिमालयाच्या पायथ्यापासून पूर्वेकडील भाग, पूर्व आणि पश्चिम घाट प्रदेश, ओडिसा, छत्तीसगड, अंदमान व निकोबार, श्रीलंका व बांगलादेश या भागातील सदाहरित आणि निमहरित वनात डोंगरी भागात आढळते. रंगात थोडा फरक असलेल्या तिच्या काही उपजाती फिलिपिन्स, दक्षिण पूर्व आशिया व म्यानमार या ठिकाणी आढळून येतात. डोंगरी मैना समुद्र सपाटीपासून 300 ते 2000 मीटर उंचीवरील डोंगर माथ्यावर जेथे पर्जन्य आणि आर्द्रता उच्च असते या ठिकाणी आढळते. नर व मादी दिसायला सारखेच असतात. शरीराची लांबी 27 ते 30 सेंटीमीटर असून वजन 200 ते 250 ग्रॅम असते. शरीराचा रंग चमकदार काळा असून माथा, मान व छातीस जांभळ्या रंगाची तर उर्वरित शरीरावर हिरवट रंगाची छटा असते. पंख काळे असून त्यावर पांढरे पट्टे असतात. चोच नारिंगी व टोकास पिवळसर असते. डोळ्यांखालील तसेच डोक्याच्या दोन्ही बाजूकडून मानेपर्यंत नारंगी पिवळ्या रंगाचा मांसळ कातडीचा लोंबणारा भाग असतो. पाय पिवळसर व शेपूट शरीराहून फिकट रंगाची असते. डोंगरी मैना वृक्षवासी असून ती झाडांवर राहते. त्यांच्या जोड्या किंवा थवे आढळून येतात. हा पक्षी निरनिराळ्या प्रकारचे मंजूळ, कर्कश, किंचाळणारे इत्यादी आवाज काढतो. हा एक उत्तम अनुकरण करणारा पक्षी आहे. तो विविध पक्ष्यांच्या सुरांची नक्कल करण्यामुळे प्रसिद्ध आहे. तसेच मानवी आवाजही तो काढू शकतो, त्यामुळे तो पोपटापेक्षाही जास्त लोकप्रिय आहे. Hello. 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 पिंजऱ्यात पाळले जात असल्यामुळे हा पक्षी दुर्मिळ होत आहे. डोंगरी मैना सर्वाहारी पक्षी आहे. फळे विशेषतः अंजीर, फुलांमधील मध, कीटक, वाळवी, सरडा इत्यादी त्याचे खाद्य आहे. डोंगरी मैनेमुळे वनांमधील वृक्षांचे परागकण होण्यास मदत होते. डोंगरी मैनेच्या प्रजोत्पादनाचा काळ साधारणतः मार्च ते ऑक्टोबर असा असतो. प्रदेशानुसार तो बदलतो. या पक्ष्यांची वीण वर्षातून 2 ते 3 वेळा होते. उंच झाडांवरील नैसर्गिक खोल ढोरीत जमिनीपासून 10 ते 30 मीटर उंचीवर गवत, पाने व पिसे इत्यादींचा वापर करून नर व मादी दोघे मिळून घरटे तयार करतात. या घरट्यामध्ये मादी 2 ते 3 अंडी घालते. अंडी निळसर असून त्यावर थोडे तांबूस तपकिरी रंगाचे टिपके असतात. अंडी उबवण्याचे काम नर व मादी दोघेही करतात. 14 ते 18 दिवसांनी अंड्यांतून पिल्ले बाहेर येतात. पिलांचे पालनपोषण दोघेही करतात. नर मादी जोडी आयुष्यभर टिकते. डोंगरी मैनेचे आयुर्मान 8 ते 15 वर्षांचे असते. डोंगरी मैना हा पक्षी छत्तीसगड राज्याचा राज्यपक्षी आहे. तर मित्रांनो, ही होती डोंगरी मैना या पक्षाबद्दलची माहिती. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलवर आपण नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनचं चिन्ह दाबा, जेणेकरून अशाच नवनवीन पक्ष्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. धन्यवाद.